दगडी बांधकामातील तांत्रिक बाबी. फर्स्ट कोपिंग. भिंतीचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी भिंतीच्या वर दगडाचा थर बसवलेला असतो, त्याच थरास कोपिंग असे म्हणतात. सामान्यतः कोपिंग कंपाऊंड वॉल किंवा पॅरेपट वॉलवर बसवितात. सेकंड वेदरिंग. कोपिंग कॉर्बेट व कॉर्निस साठी वापरलेल्या दगडांचा वरील पृष्ठभाग अशा तऱ्हेने घडविलेला असतो की त्यावरून पाणी सहजपणे वाहून जाऊ शकेल, त्यास वेदरिंग असे म्हणतात. काही वेळेस वेदरिंग ही संज्ञा वातावरणाच्या परिणामामुळे झीज होणाऱ्या दगडांना पृष्ठभागासाठी वापरतात. थ्रेटिंग. कोपिंग कोर्निस सीलच्या खालील बाजूस एक ग्रू ठेवलेला असतो, त्या ज्यामुळे पावसाचे पाणी सहजपणे भिंतीपासून दूर खाली पडू शकते, त्यास थ्रोपिंग असे म्हणतात. कॉर्निस. भिंतीच्या वर बसविलेल्या दगडाच्या थराला कॉर्निस असे म्हणतात. पावसाचे पाणी सहजपणे वाहून जावे यासाठी कॉर्निसला विदरिंग व थ्रोटिंग केलेले असते. कॉर्निसला पुरेसे बेअरिंग व त्यावर पॅरापिट वॉलचे जादा वजन ठेवलेले असते. फिफ्थ कॉर्बेल. छपराला किंवा कैचीला आधार देण्यासाठी भिंतीपासून बाहेर काढलेल्या दगडाला कॉर्बेल असे म्हणतात. कॉर्बेलच्या एकूण लांबीच्या कमीत कमी 2/3 लांबी भिंतीमध्ये असावी. सील. दरवाजा किंवा खिडकीच्या ओपनिंगच्या तळाच्या पृष्ठभागाला सील असे म्हणतात. जोते प्लिंथ. तळमजल्याच्या लेवलला पुढे आलेल्या थरास जोते किंवा प्लिंथ असे म्हणतात. याचा उपयोग तळमजल्याची जमिनीच्या लेवलपासूनची उंची समजण्यासाठी केला जातो. जोत्यामुळे इमारतीच्या अंतर्गत भागाचे पाऊस पाणी धूळ यापासून संरक्षण होते. नैसर्गिक तळ नॅचरल बेड. इमारतीचा दगड खडकापासून मिळतो. हे खडक दोन थरांमधून पातळीच्या ठिकाणी सहजपणे वेगळे करता येतात. त्या पातळीला दगडाचा नैसर्गिक तळ असे म्हणतात. थ्रो स्टोन. दगडी बांधकाम करत असताना काही ठराविक अंतरावर भिंतीच्या जाडीचे दगड बसविले असतात, त्यास थ्रो स्टोन असे म्हणतात. जेव्हा भिंतीची जाडी जास्त असते तेव्हा थ्रो स्टोनचा एकमेकांवर ठेवतात. स्पॉल. दगडी बांधकाम करीत असताना त्यामधील रिकाम्या जागा भरत असताना दगडाचे तुकडे वापरले जातात, त्यास स्पॉल असे म्हणतात. क्वाइन्स. भिंतीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कोपरे किंवा कोनास क्वाइन असे म्हणतात. जम्प्स. दरवाजे खिडक्या बसवण्यासाठी जे मोकळे भाग ठेवलेले असतात त्यापैकी उभ्या भागास जम्प्स असे म्हणतात. रिव्हील्स. दगडे दरवाजे खिडक्या बसविण्यासाठी जे मोकळे भाग ठेवलेले असतात त्यापैकी दरवाजे खिडक्यांची चौकट योग्य स्थितीत बसवून बाजूला राहिलेल्या बाहेरील उभ्या पृष्ठभागाला रिव्हील असे म्हणतात. हेड. दरवाजा किंवा खिडकीच्या ओपनिंगवर बसविलेल्या आडव्या दगडास हेड किंवा लिंटेल असे म्हणतात. कोर्स. दगड किंवा विटांच्या थराला कोर्स असे म्हणतात. स्ट्रिंग कोर्स. जोते व कोर्निसच्या मध्ये सोयीस्कर लेवलला भिंतीपासून बाहेर काढलेल्या आडव्या थरास स्ट्रिंग कोर्स असे म्हणतात. स्ट्रिंग कोर्सला विदरिंग व थ्रेटिंग केलेले असते ज्यामुळे पावसाचे पाणी भिंतीपासून दूर खाली पडू शकते. लेसिक कोर्स. अनियमित छोट्या दगडांची भिंत भक्कम करण्यासाठी बसविलेल्या आडव्या थरास लेसिंग कोर्स असे म्हणतात.